हगवा ही कोणत्या पिकाची बहुचर्चित जात आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तीन सेकंदचा वेळ मिळतोय सर्वांनी बरोबर चॉईस केला असला तर ऑप्शन क्रमांक डी डाळिंब कोणती आहे डाळिंब डाळिंबाचे बघा कोणत्या कोणत्या जाती आहेत त्याच्या पहिली बघा गणेश गणेश नंतर हे बघा मृदुला आणि आरक्ता ह्या काही बघा डाळिंबाच्या प्रमुख जाती आहेत दुसरा प्रश्न आहे बघा देशामध्ये दे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो आपल्या देशामध्ये देशामध्ये जे काही महाराष्ट्र आहे आपला तो क्षेत्रफळानुसार कितवा आहे राईट आन्सर आहे बघा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो कितवा तिसरा यामध्ये पहिले दोन राज्य कोणते कोणते पहिले राजस्थान दुसरे मध्य प्रदेश आणि तिसरे आपलं महाराष्ट्र चला पुढचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झाली असं म्हणता येईल खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झाला असं म्हणता येईल चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गहू आणि भात गहू आणि भात या दोन पिकाच्या बाबतीत हरित क्रांती गाजली यशस्वी झालेली आहे एकोणीसशे सहासष्ट साली डॉक्टर यम एस स्वामीनाथन यांच्या प्रयत्नाने देशामध्ये दे गहू आणि तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहे दारुगोळा म्हणजे पेयची दारू नाही ते बंदुकीमध्ये त्याचबरोबर रायफलमध्ये रंगाड्यामध्ये वापरतात तो दारुगोळा तर दारुगोळा हा खडकीमध्ये बनवण्यात येतो दारुगोळा बनवण्याचा कारखाना पुणे जिल्ह्यामधील खडकी या ठिकाणी स्थित आहे पाचवा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणत्या धरणाचा पाण्याचा पुरवठा पुणे शहर आणि परिसरामध्ये होत नाही खालीलपैकी कोणत्या धरणाचा पाण्याचा पुरवठा पुणे शहर आणि परिसरामध्ये होत नाही राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक गंगापूर कोणतं आहे गंगापूर गंगापूर हे नाशिक जिल्ह्यामधलं धरणे आणि गोदावरी नदीवरील धरणे कोणत्या गोदावरी पुढचा प्रश्न बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे शहरामध्ये कोणत्या पुणे शहरामध्ये पुढचा प्रश्न बघा जांबी मृदा प्रामुख्याने कोणत्या दोन जिल्ह्यामध्ये आढळते तर आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये जांभी मृदा आढळते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग कोणतं आहे जे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुढचा प्रश्न आहे भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला संलग्न नाही आहे तर सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे आपलं गोवा राज्य आहे आणि त्याची सीमा कोणत्या राज्याला लागत नाही तर ते तेलंगणा राज्याला लागून नाही कोणत्या तेलंगणा गोवा राज्याची सीमा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला लागून आहे चला नऊ नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगायची चला पटकन सांगायची आपल्याला महाराष्ट्रामधील मा दक्षिण वाहिनी नदी प्रणाली तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्धा आणि वैनगंगा कोणती आहे वर्धा आणि वैनगंगा ही काय बघा दक्षिण वाहिनी नदी प्रणाली आहे पर्या एकमधील बघा ह्या काय आहे पूर्ववाहिनी नद्या गोदावरी भीमा आणि कृष्णा पर्याय दोन मधील नद्या पश्चिम वाहिनी आहेत कोणत्या कोणत्या नर्मदा आणि तापी हे आहेत पश्चिम वाहिनी आणि पर्याय चार मधील बघा हे कोणत्या आहेत कोकणामधील पश्चिम वाहिनीत कोणत्या कोकणातील पश्चिम वाहिनी मित्रांनो आपण जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत असाल तर आपल्यासाठी बघा आपण एकशे एकोणपन्नास रुपयाला बघा या ठिकाणी नोट्स ठेवलेले आहेत ह्या नोट्स मित्रांनो खूप महत्त्वाच्या असतात रे जे काही टी सी एसनी पेपर घेतलेले आहेत कोणकोणते प्रश्न बघा डबल डबल विचारले त्यानुसार आपण या नोट्स बनवलेल्या आहेत तुमच्या पेपरसाठी बघा शंभर टक्के फायद्याचे ठरणार आहेत काय करायचं आपल्याला एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला जो काही आपला फोनपे नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला बघा सेंड करायचे आहेत आणि त्याचा स्क्रीनशॉट आपला ह्याच नंबरला व्हॉट्सअपला सेंड करायचा आहे तुम्हाला लगेचच्या लगीच्या पी डी एफ पाठवले जातील मित्रांनो मित्रांनो याचा फायदा असा आहे की तुम्ही आत्ताच्या नोट्स घ्या जेणेकरून बघा तुम्हाला अभ्यासाला टाईम भेटेल नंतर बघा या ठिकाणी तुम्हाला टाईम भेटणार नाही आणि पेपर लगेच येतील त्यामुळे आत्तापासूनच आपल्याला लढायचं आहे कॉम्पिटिशन भरपूर असणार आहे त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी आपल्या फायदा करून घ्यायचा आहे फक्त एकशे एकोणपन्नास रुपये आपल्याला या ठिकाणी ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला सेंड करायचे आहेत फोनपे गुगल पेला लगेच तुम्हाला या नोट्स व्हॉट्सअपला मिळून जातील मित्रांनो चला पुढचा प्रश्न बघून घ्या आपला मेळघाट पयनघाट हे दोन स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये मेळघाट पयनघाट चला पटकन आन्सर द्यायचं आहे आपल्याला तर मेळघाट आणि पयनघाट हे कुठं आहेत अमरावती जिल्ह्यामध्ये मेळघाट या ठिकाणी वाघाचं अभयारण्य इथं वाघ राहतात त्याचबरोबर वा ते कुरकू आदिवासी जमातीचं चा निवासस्थान आहे चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता पटकन जायकवाडी प्रकल्प हा कोणत्या आहे जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे चला पटकन आन्सर द्यायचं आहे परीक्षेमध्ये हयासात छापण्याची काय आपल्याला दाट शक्यता आहे चला सर्वांनी बरोबर चोईल ऑप्शन क्रमांक डी गोदावरी जायकवाडी प्रकल्प गोदावरी या ठिकाणी स्थिती त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे म्हणजे अलीकडेच कोणता जिल्हा तयार झाला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पालघर हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे तर एक ऑगस्ट तारीख लिहून घ्या एक ऑगस्ट दोन हजार चौदापासून पासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून पालघर हा जिल्हा राज्यातील भागात छत्तीसवा जिल्हा तयार झालेला आहे किंवा छत्तीसवा त्याचप्रकारे काय झालं पालघर जिल्हा परिषदेची जी काय जिल्हा परिषद आहे पालघर जिल्हा परिषद त्याची भर पडल्याने जिल्हा परिषदेची संख्या आता चौतीस झालेली आहे किती चौतीस चला तेरा नंबरचा प्रश्न बघा आंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं आंबोली तर आंबोली हे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चला चौदा नंबरचा प्रश्न आहे पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव सांगायचं आपल्याला पैठण या ठिकाणामधलं जे काय जायकवाडी जलाशय त्याचं नाव आहे नाथसागर ऑप्शन क्रमांक आहे नाथसागर उजनी धरण जे काय जलाशय त्याचं नाव काय यशवंत सागर हे काय उजनी धरणावर आहे आणि कृष्णा कोयना नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो प्रीती प्रीतिसिंगम कराड्या ठिकाणी होतो कोणत्या ठिकाणी प्रीतिसिंगम कराड्या ठिकाणी पंधरा नंबरचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे चला पटकन आंसर द्यायचं आपल्याला तर गडचिरोली ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीच्या मागून सर्वाधिक वनक्षेत्र हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते कोणत्या चंद्रपूर प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे प्रतापगड किल्ला चला पटकन आंसर द्यायचं विचार करून सर्वांनी बरोबर चॉईस केलेले आहे ऑप्शन क्रमांक सी सातारा जिल्ह्यामध्ये कोणत्या सातारा सातारा जिल्ह्यामधील वेगवेगळे किल्ले बघूयात आपण पहिल्या बघा सज्जनगड त्याच्यानंतर बघा अजिंक्यतारा चंदनवंदन मकरंदगड जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे कोणता जैतापूर चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे महाराष्ट्रामधील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे तारापूर महाराष्ट्र लक्षात ठेवा तारापूर महाराष्ट्र म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थिती आहे महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी चला अठरा नंबरचा प्रश्न आहे पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणतं पंढरपूर तर बघा पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणत्या भीमा कृष्णा नदीवरील शहरे कोणते कोणते आहेत सांगली ही जर बघा कृष्णा नदी आहे कृष्णा नदीवर आहे सांगली त्यानंतर हे बघा मिरज कराड वाई औदुंबर नरसोबतची वाडी इंद्रायणीच्या काठावर कोणते कोणते आहेत तर इंद्रायणीवर देहू आणि आळंदी आहेत एकोणीस नंबरचा प्रश्न काय तानसा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणतं तानसा धरण तर तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे कोणत्या ऑप्शन क्रमांक बी ठाणे आलं लक्षात तर बघा ठाणे हे तलावांचं शहर आहे ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते कोणते धरण आहेत बघून घ्या वैतरणा नदीवर बघा मोडक सागर येईल लक्षात घ्या वैतरणा नदीवर कोणतंही मोडक सागर लिहून घ्यायचं आपल्याला भातसावरील भातसा धरण बारवी धरण सूर्या नदीवरील धामणी धरण हे बघा ठाणे जिल्ह्यामधील काही महत्वाचे धरण आहेत वीस नंबरचा प्रश्न सन दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी एकशे सिंधुदुर्ग किल्ला हा किती साली बांधण्यात आला कोणता किल्ला सिंधुदुर्ग किल्ला तर सोळाशे चौसष्ट मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आलेला आहे सोळाशे चौसष्ट साली सिंधुदुर्ग किल्ला हिरोजी इंदोलकर यांनी बांधला हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला होता खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत ला नाही तर रायगडची सीमा बघा सिंधुदुर्गला लागत नाही रायगडची सीमाला लक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले ला 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 जिल्हे कोणते कोणते आहेत रत्नागिरी आहे आणि मित्रांनो बघा जे काही जिल्ह्याची सीमा टच होते यावरती शंभर टक्के पोलीस भरतीला प्रश्न पडणार म्हणजे पाडणार तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे कोणते कोणते आहेत पहिलं रत्नागिरी दुसरं आहे कोल्हापूर तिसरा आहे बेळगाव सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अतिदक्षिणेकडील जिल्हा आहे कोणता अतिदक्षिणेकडील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस स्टेशन आहेत तर एकूण बघा ऑप्शन क्रमांक बी एकूण तेरा पोलीस स्टेशन आहेत चला पुढचा प्रश्न आहे बघा रेड्डी हे बंदर कोणत्या तालुक्यामध्ये रेड्डी हे बंदर कोणत्या तालुक्यामध्ये राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी वेंगुर्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यंगुर्णा तालुक्यामधील हे काय रेडी बंदर आहे आणि हे बघा लोह हो खनिजाच्या निर्यातीसाठी महत्वाचं बंदर आहे आणि वेंगुर्ल्याचे काय प्रसिद्ध आहेत काजू प्रसिद्ध आहेत लक्षात ठेवा काजू सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद आहे तर कोणत्या ठिकाणी नगर परिषद आहे ऑप्शन क्रमांक तीन देवगड या ठिकाणी नगर परिषद नाही तिलारी धरण हे सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे कोणतं तिलारी धरण राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी मार्ग कोणत्या दोडा मार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण आठ तालुके आहेत कोणते कोणते आहेत बघून घ्या पहिला तालुका आहे बघा कणकवली दुसरा आहे कुडाळ तिसरा आहे मालवण चौथा आहे वेंगुर्ला पाचवा आहे देवगड सहावा आहे वैभववाडी सातवा आहे सावंतवाडी आठवा आहे बघा मार्ग चला सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे बघा खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही तर कोणती रेल्वे ती ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे महाराष्ट्र एक्सप्रेस बघा कोल्हापूर गोंदिया चला कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे राईट आन्सर बघा याचा ऑप्शन क्रमांक सी एन एच सहासष्ट एन एच फोर काय भानगडे तर मुंबई ते चेन्नई हा एन एच फोर आहे एन एदा दिल्ली ते फाल्जिका म्हणजे भारत पाक सरहद्द येणे आवरून चालू होते चला एकोणतीस नंबरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची उपनदी आहे राईट आन्सर आहे बघा पंचगंगा कृष्णा नदीची उपनद्या कोणते कोणते आहेत कोयना वेना वारणा पंचगंगा दुधगंगा वेदगंगा विरळा अंगरणी आणि नंदला ही कृष्णा नदीच्या काय उपनद्या आहेत तीस नंबरचा प्रश्न काय राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी स्थिती राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही कोणत्या ठिकाणी स्थिती राईट आन्सर बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी स्थिती कोणत्या पुणे या ठिकाणी प्रौढ व्यक्तीचे जे काही नाडीचे ठोके आहेत हे दर मिनिटाला किती असतात प्रौढ व्यक्तीचे ठोके कोणते नाडीचे ते दर मिनिटास किती असतात राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी दर मिनिटास बहात्तर ठोके असतात प्रौढ व्यक्ती असल्यावर लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा अग्निवान संबंधित आहेत अग्नि त्रिशूल पृथ्वी आकाश तसेच नाग अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली होती त्याची निर्मिती त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं राईट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर जे अब्दुल कलाम त्यांनाच काय म्हणतात मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं लक्षात ठेवा तर ए पी जे अब्दुल कलाम तर यांचा सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी काय झालं त्यांचं निधन झालं होतं सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा रोजी शिलाँग या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा प्रसिद्ध म्हणजे ते ओळखलं जातं महाराष्ट्र शासनाने यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा सुद्धा केलेला आहे कोणता वाचन प्रेरणा दिन पुढचा प्रश्न आहे डेंगू या तापाची साथ पसरण्यासाठी कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कशाची जाते तर या ठिकाणी डासाची जाती बघा डास इथं डेंगू आला तर आपल्याला गाठवला असेल कशाची असेल ही मच्छराची किंवा डासाची असेल नाही तर म्हणतात मासेची पुढचा प्रश्न आहे बघा रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय जर आपला रक्तदाब वाढला म्हणजेच काय बीपी वाढला ब्लड प्रेशर वाढला तर यामध्ये कोणती स्थिती निर्माण होते राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक डी यामध्ये काय म्हणू आपला उच्च ताण होईल कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला जडतो कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला जोडतो तर कावीळ बघा आपल्या यकृताला होतो आणि काविळ हा रोग बघा तीव्र संक्रामक रोग आहे यावर प्रतिबंधक म्हणून काय करतात व्हिटॅमिन बीचं लसीकरण केलं जातं व्हिटॅमिन बीचं लसीकरण केलं जातं कावीळ हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी खालीलपैकी कोणता अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे खालीलपैकी कोणता अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक आहे इथील अल्कोहोल कोणता आहे इथील अल्कोहोल तेरा नंबरचा प्रश्न बघा कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचं काय कमी होतं कोणताही पदार्थ जर द्रवात बुडवला तर त्याचं काय कमी होतं तर आकारमान कमी होतं लक्षात ठेवा आकारमान पुढचा प्रश्न बघूयात आपण म्हणजे त्याच्या आकारमाना एवढं द्रव विस्थापित होतं वनस्पतीमधील जीवनाचा शोध कुणी लावला जे काही वनस्पती असतात त्यामधील जीवाचा शोध कुणी लावलेला आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए e, जे सी बोस कुणी लावलेला आहे जे सी बोस वनस्पतीमधील जीवाचा शोध जे सी बोस यांनी लावलेला आहे आणि जे काय हरगोविंद खोराना आहे यांनी काय केलं होता सिंथेटिक जीनचा खोज शोध लावला होता कशाचा सिंथेटिक जीनचा पंधरा नंबरचा प्रश्न वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते तर नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते सोळा नंबरचा प्रश्न बघा एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकते तर एखाद्या व्यक्तीने जर रक्त आपलं दान केलं तर पुन्हा ती किती तीन महिन्यांनी लक्षात ठेवा तीन महिन्यांनी दान करू शकते कार्ड कार्ल लँडस्टायनर यांनी काय केलं होतं रक्त गटांचा शोध लावला होता रक्तगटाचे एकूण चार गटामध्ये वर्गीकरण केले जाते कोणते कोणते आहेत ए त्याच्यानंतर बी ए बी आणि ओ हे एकूण कसे चार गट आहेत खालीलपैकी कोणता वायू क्लोरो फार्म तयार करण्यासाठी वापरतात खालीलपैकी कोणता वायू क्लोरो फार्म तयार करण्यासाठी वापरतात चला पटकन चॉईस करायचं आपल्याला उत्तर सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल आता ऑप्शन क्रमांक डी मिथेन कोणता वायू मिथेन हा वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात मिथेनचं रासायनिक सूत्र काय सी एच फोर काय मिथेनचं रासायनिक सूत्र आहे सी एच फोर अठरा नंबरचा प्रश्न आपला एक अश्वशक्ती म्हणजे किती व्याट होय एक अश्वशक्ती म्हणजे किती व्याट होय तर सातशे वॅट एक अश्वशक्ती बरोबर किती सातशे वॅट व्याट होय एकोणीस नंबरचा प्रश्न आहे विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात जो काही बल्ब असतो यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी टंगस्टन काय टंगस्टनची तार वापर मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात आपल्या जी काही माती आहे तिची आम्लता कमी करण्यासाठी कोणता घटक मिसळला जातो तर त्यामध्ये जिप्सम हा घटक मिसळला जातो कोणता जिप्सम एकवीस नंबरचा प्रश्न आहे बघा प्रथिने कशापासून बनलेली आहेत जे काही प्रथिने असतात ही कशापासून बनलेली असतात राईट आन्सर यायचं ऑप्शन क्रमांक डी अमिनो ऍसिड अमिनो आम्लाचे काय असतात प्रथिने बनलेली असतात बावीस नंबरचा प्रश्न आहे लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थामध्ये समावेश होईल जे काही लोणी तूप असतात तर याचा कशामध्ये होईल ऑप्शन क्रमांक सी स्निग्ध पदार्थ कोणते पदार्थ स्निग्ध पदार्थ स्निग्ध पदार्थाचा मेदामय पदार्थ सुद्धा म्हणतात हे खाद्य तेल त्याचबरोबर चरबी यापासून मिळतं स्निग्ध पदार्थ हा ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कार्य करत असतो आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतं जे काही आवळा असतो यामध्ये कोणते जीवनसत्व असतं आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतं तर ऑप्शन क्रमांक सी क जीवनसत्व आणि या जीवनसत्व अभावी कोणता रोग होतो स्कर्वी रोग रोग होतो कोणता स्कर्वी आणि क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे ऍस्कॉर्बिक आम्ल कोणतं ॲस्कॉर्बिक ॲसिड आवळा पेरू लिंबूवर्गीय फळं यामध्ये क जीवनसत्व असतं पुढचा प्रश्न आहे बघा युरिया खतामध्ये नात्राचे प्रमाण किती टक्के असतं जे काही युरा युरिया असतो युरिया नाही युरिया असतो यामध्ये नत्राचे प्रमाण टक किती टक्के असते तर यामध्ये बघा युरियाच्या खात्यामध्ये एकोण शेचाळीस टक्के असतं किती शेचाळीस टक्के यामध्ये काय असतं नत्र असतं पुढचा प्रश्न आहे बघा चांदीची साध्ञा काय आहे आपल्याला विचारले चांदीची साध्ञा काय आहे राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी ए जी ए जी ओ जी ए जी चे फक्त साधने लक्षात ठेवा ए जी सोन्याची काय बघा ए यू सोन्याची ए यू आ आणि लोखंडाची ई मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तर यकृत ही मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी आणि दारू पेल्यानंतर आपलं काय होतं यकृत खराब होतं सत्तावीस नंबरचा प्रश्न आहे इंद्रधनुषातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल इंद्रधनुषातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा मिळेल तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्याला मिळेल कोणत्या पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल तर इंद्रधनुष्यामधील सात रंग कोणते आहेत तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा आणि जांभळा अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात खालीलपैकी कोणत्या पेशी रोग प्रतिकार करतात करता। चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पांढऱ्या रक्तपेशी कोणत्या पांढऱ्या रक्तपेशींना शरीराचं सैनिक असं म्हणतात आणि पेशी एक वर्ष आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात पुढचा प्रश्न बघा मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते आपल्या मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी छत्तीस पॉइंट नऊ अंश किती छत्तीस पॉइंट नऊ अंश रंगहीन हवेपेक्षा जड आणि उग्रवास असलेला वायू कोणता तर कोणता आहे बघा कार्बन डायऑक्साईड कोणता वायू बघा कार्बन डायऑक्साईड खालीलपैकी पाहण्यामध्ये द्रावणीय असणारा आम्लधर्मीय आणि ज्वलन विरोधक असा वायू कोणता आहे ज्वलन विरोधक असा वायू कोणता आहे तर कार्बन डायऑक्साईड कोणता वायू पहा कार्बन डायऑक्साईड पुढचा प्रश्न बघा खाली तीन वायुरोप धनाचे नावे दिले आहेत चौथं नाव त्यापेक्षा वेगळं आहे ते कोणतं आहे आपल्याला आहे तर बघा मिथेन ब्युटेन प्रोपेन हे बघा एकच म्हणजे एका टाईपचे आहेत बघा वेगळे बघा तीस नंबरचा प्रश्न आहे ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी वातावरणातील परिणाम लक्षात ठेवा वातावरणातील परिणाम तर हरि, हरित हरित क्रांती काय बघा ही अन्न धान्य आहे दूध क्रांती आपल्याला माहिती दुधासंबंधितच असेल तर मित्रांनो या व्हिडिओच्या पिडेफसाठी आपल्याला काय करायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे आणि आपले तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा